हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आरोग्यवर्धिनी. डोळ्यांखालील डार्क सर्कल ही समस्या बऱ्याच जणांना सतावते. चेहरा कितीही सुंदर असला मात्र डार्क सर्कलमुळे चेहऱ्याचे सौंदर्य खालवते. यावर अनेक उपाय केले जातात मात्र परिणाम तात्पुरता दिसतो. मात्र काही सोपे नैसर्गिक उपाय केल्यास ही समस्या दूर होण्यास मदत होईल. तर चला बघूया ते कोणते उपाय आहेत. डोळ्याखालील डार्क सर्कल जाण्यास काकडीचे खास उपयोग होऊ शकतो. काकडीचे खाप उत्तम पर्याय असून ते एक चांगले क्लिन्झर आहे. काकडीचे गोल खाप करून दिवसातून 2 ते 3 वेळ 10 मिनिटे डोळ्यांवर ठेवा, याने डार्क सर्कल दूर होतील. शिवाय डोळ्यांना आरामही मिळतो. अपूर्ण झोपेमुळे देखील डार्क सर्कल होतात. त्यासाठी आपण पुरेशी झोप घ्यावी. विश्रांतीही महत्त्वाची आहे, त्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होऊन डोळे काळे पडणार नाहीत. डार्क सर्कल घालविण्यासाठी चहाचा चौथा देखील उपयुक्त आहे. सकाळी चहा केल्यानंतर चहाचा चौथा छोटे कण फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर थंड झाल्यावर डोळ्यांखाली हलक्या हाताने चोळावे, त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. टोमॅटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. 1 चमचा टोमॅटोची पेस्ट आणि लिंबाचा रस एकत्र मिक्स करून तयार झालेलं मिश्रण डोळ्यांच्या खाली लावावे. 2 मिनिटे तसेच ठेवावे. नंतर थंड पाण्याने डोळे धुवून घ्यावे. बदाम तेलातील गुणधर्मामुळेही डार्क सर्कल दूर होतात. बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होतो. रात्री डोळ्यांखालील बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावी. सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. फ्रेंड्स, हे होते सोपे नैसर्गिक उपाय ज्यामुळे तुमचे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होईल. फ्रेंड्स, जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या, कारण की असेच आरोग्यदायी व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तेव्हाच तुम्हाला माझे सर्व व्हिडिओचा फायदा होऊ शकतो व माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती देखील तुम्हाला मिळू शकते. तर फ्रेंड, टेक केअर, स्टे हेल्दी. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.